नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी आहे सुभानांच्या माळ्यावर, म्हणजेच हा माळा जो आहे तो सुभानना बांधतात। ते कशासाठी, ते म्हणजे आपली ही भातशेती आजूबाजूला, त्यासाठी म्हणजे याचे भातशेतीची राखण करण्यासाठी हा माळा ते दरवर्षी बांधतात। तर ह्या वर्षी त्यांनी हा माळा म्हणजे गेल्या वर्षी बांधला होता, तर वरचे जे कागद आहेत, वरती जे काळे कागद दिसतात, तर ते काढून नेतात, कारण उन्हामध्ये ते खराब होतात। पण त्यांनी ह्यावर्षी हे कागद काढून नेले नाहीत, कारण आपण इथे नेटवर्कमध्ये यायचो, नेटवर्कसाठी यायचो, कारण इथनं थोडे आपले व्हिडिओसुद्धा अपलोड होतात, त्यासाठी आपण इकडे यायचो। तर त्यांनी हा आपल्यासाठी माळा कोसळला नाही, तसाच ठेवला। तर त्यांच्यासाठी थँक्यू, मोठं बिग थँक्यू त्यांच्यासाठी, कारण आपल्या जेवढं ऊन लागेल, कारण कोकणामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मे महिन्यामध्ये किती ऊन लागतं, तर त्या उन्हापासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्याला हा कागद म्हणजे ठेवला त्यांनी। तर आता सध्या तर पाऊस पडतो आहे, पावसामध्ये ठीक आहे, त्या कागदाचं काय म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार, त्यांचा कागद खराब नाही होऊ शकत, पण उन्हामध्ये त्याचा कागद खराब होऊ शकतो, तरी पण त्यांनी आपल्यासाठी तो कागद ठेवून दिला, तर त्यासाठी बिग थँक्यू। तर आता लावणीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बरीच जी पहिली पद्धत होती, म्हणजे सापाड वगैरे, ते येसू बाबा आहेत, त्यांनी सांगितले की सापाड व्हायचे, म्हणजे ते कोलतेवाडीतले, त्यांनी सांगितलं की सापाड व्हायचे नाचणी लावताना। तर आता सगळ्यांची लावणी झालेली आहे, सुभानांची पण झाली, आपण सुभानांच्या माळ्यावर आहोत, आणि सुभानना आता थोडंसं गवत वगैरे येतं, तर त्यासाठी काढायला आलेले आहेत, माझ्या समोरच आहेत, आणि ते आता लावतात त्यांची राहिलेली नाचणी। तर नाचणी आता कशी लावली जाते ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण नाचणी लावायला ते आलेत। आता थोडंसं पाऊस होता म्हणून मी आतमध्ये आलो, कारण छत्री आहे तरी पण थोडंसं भिजायला होतं, आणि थोडंसं आपला व्हिडिओ जर एडिट करायचा बाकी आहे, तर तो पोस्ट केल्याच्या नंतर आपण तिथे जाऊया आणि ते नाचणी लावतायत ते पाहूया। तर आपली नाचणी लावून झाली, आई आणि पप्पा गेले होते नाचणी लावायला काल, तर आपण काल गेलो होतो चिपळूणला, तर तो आपण व्हिडिओ पाहू नाही शकलो किंवा बनवू नाही शकलो, आणि आता आपण जाऊया सुभानना नाचणी कशी लावतात, ठोंब्यावर नाचणी लावतात, तर ती पाहूया की कशा पद्धतीने आता नाचणी लावली जाते। तर रोजच्या प्रमाणे सह्याद्रीमध्ये दुःख आजसुद्धा आहे, आणि आपल्याला ऑलिबी इथे गावली होती या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर हे सुभानांचं भात शेती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर आतमध्ये आता आवे आहेत ना उभे राहिलेत, हे बघा उभे राहिले, म्हणजे ह्यांना आठवडा झाला आहे ह्या लावणीला, हे लावूनसुद्धा, आणि त्याच्यामुळे हे आवे उभे राहिलेत, म्हणजे लावताना आपण असे तिरके लावतो, तर आता उभे राहिलेत। ही लावणी मला वाटतं ह्या साईडनं तिकडनं लावत इकडं आलेली होती, तर आवे ह्या साईडला आहेत जास्त करून, हे बघा ही पण लावणी उभी राहिली आहे, इकडे खाली पण त्या साईडला वाकलेला आवे आता उभे राहिलेत, इकडे पण बघताय हे, आणि हे हा आपला माळा सुभानांचा। तर त्यांनी कागद काढला नाही यावर्षी, हे खताचं नाही, कसलं तरी झाड आहे, तर त्या झाडालाच माळा बनवलं त्यांनी, बघा अशा प्रकारे माळा बनवला जातो आणि राखण केली जाते। आणि ही रानकुपटी, म्हणजेच रानाच्या साईडनं जी जनावरं येतात रात्रीची भात खाण्यासाठी, म्हणजे भात तुडवण्यासाठी, तर त्यासाठी ही अशी कुटवाई केली जाते शेवटपर्यंत, जेवढी भात शेती आहे तेवढी कुटवाई आहे साईडून, एवढी मेहनत केली जाते, बघा केवढी मेहनत आहे ही, पूर्ण राऊंडपर्यंत आहे केलेली। तर आसुबानं तिथे थोडंसं म्हणजेच जागा ठेवली आहे आतबाहेर जाण्यासाठी ह्या साईडला, आहे बघा इथे, तर ते गवत काढतात, बघा गवत, म्हणजेच आता थोडं कमी आहे, पण ह्याच्यानंतर गणपतीच्या नंतर खूप वाढेल, त्यासाठी आता थोडंसं कमी केलं म्हणजेच काढलं, तर पुढे आपल्याला बरं पडेल, म्हणजे अजून थोडं गवत काढावंच लागणार, तिथे भरपूर गवत येईल, तर ते जेवढं निघतं आहे तेवढं काढून टाकतात। गेला पाऊस, हा गाया का करून ठेवला इथं गवताचा, हा गाया केलाय तो गवताचा, हा काय चिबडी नाही का त्याच्या आतमधी, हे नाचणी नाही लावली त्याच्यात, हा खाली मम्मीने काहीतरी पेरला नाहीत, भिंड भिंड आहेत त्याच्यात असतील, इकडनं सुरुवात केली लावायची,
इकडे कारली आहेत ना, बर आहे. कुटवायच्या आतमध्ये आता काय येणार नाहीत. आणि हे इकडे बघताय, हे लावलेले आहेत नाचणी टोंब्यावर. तर तिकडे बियाण केलं होतं ते, हे आणि ती पातळ पातळ काढून इकडं अशी लावले टोंब्यावर. तर तिकडे लावतायत बघा, म्हणजे ठोंब्या मारायचे, म्हणजेच होल पाडायचे जमिनीला, एक खत टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नाचणी लावायची. दोन तीन कांड्या अशा लावायच्या असतात त्याच्यात, कमसे कमी एकच एक ते दोन कांडे लावतात. आता नाही ना येत आहेत, तेव्हा लावलेलं ना खाल्ली नाही, आता त्याला ढेरी फुटते. हे बघते मित्रांनो, आपण आता हे ठोंबे मारतोय आणि ह्याच्यामध्ये आता खत टाकणार. आणि खत कुठे आहे आपलं, खत कुठे आहे? हा हा, हे खत आहे. ह्याच्यामध्ये भुरी मिक्स केली आहे ना, आपलं रेग्युलर खत आहे भाताला जे वापरतो ते. आणि ह्याच्यात भुरी मिक्स केली आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं ना. किती प्रमाणात टाकायचं? चिमटीवर टाकते बघ, चिमटीवर आणि त्याच्यानंतर ती नाचणी लावायची ना. किती काड्या लावायच्या? दोन दोन दोन, एक दोन तर तीन. आता लावीन त्या काढ. हा ऐकलं, हा दोन तर तीन. पावसात नाही ना लावायची, फक्त असं सुकं असेल तेव्हाच ना. पावसात पण लावायची. भुसकं मुजतात म्हणून. अच्छा अच्छा, हे पाण्याने भुसकं मुजतात. त्याला मारणार एक, टाकणार एक हवाचा, लावणार मग नसतं म्हणजे आले. हा म्हणजे फटाफट लावून झालं असते ना. ह्याच्यात पाणी साठलं ना, समजत नाही. इथं भगदा पाडलेला आहे, त्याच्यात खत टाकलेला आहे का? हा हा हा, समजत. बरोबर, अति पाऊस असला की कसं आहे. तरी ह्या वर्षी नाचणी कमी केली हो ना. कुठं? बाजूला आहे ना. हा ती 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 तिकडे तिकडे आहे ती. मग ती पातळ काढायची असेल अजून. हा थांब, इकडे मोकलेलं आहे होते काय. तीन दोन दोन काड्या लावायच्या. दोन तर तीन, अगदी बारीक आहे ना. हा तर तीन पण. अच्छा बारीक असल्यावर तीन छान होते ना. हा आणि पडत असेल ना खाली वरती आल्यावर का? उभी राहते, उभी राहते. कंस येत आहे आपण तिकडे की. अच्छा बारीक बारीक कंस असतात ना एवढी एवढी. गेल्या वर्षी मी काढली होती माळ्याजवळ, माळ्याजवळ होती आमच्या. हा हा हा, हो केवढी त्यांची. आणि ती काय खत भरपूर वापरायची बा. होय काय, डबुरक नुसतं निम भरायचे ते. अशी पायाने चुरटतात काय? पायाने चुरटतात. गरम गरम असत ते, पायाने चुरटतात ते. पहिलं काय नाचणी मोठी करायचं ना आड. हा बैल धरायचे दावणीला. हा मध्ये खोंबारा रोवायचा. हा आणि त्याला दावी कशी आहे? हा तशी दावी बांधायची. पाच बैल बघ, पाच बैल फिरायचे, वीस वीस भारा टाकायचा बैलाच्या पायाखाली. हा आणि तो कुलबटीन असा हलवीत न्यायचा. शाप चुरा कशाचा? नाचणीचा. हा हा, पिटेण्याचा. हा हा, ते नाचणी झाल्यावर बी झाल्यावर. हा बैल मलायला, मलायला. लोक आता भात घेऊत नाहीत, काय घाटी लोक आहेत ना. हा बैलांना असं धरतात भाताच. अच्छा म्हणजे बैलांच्या पायाने ते चुरडणार. काय आपले दुकानचे दोन बैल असले, पंधरा दिवस जायचं ना वर. आता टावर आहे ना, तिकडे बैल वस्तीला राहायचे. आमचे पाच बैल असायचे, पाड बस शिकवायचे त्यात. आणि काही लोकांनी दोन बैल तर आपले थोडक, म्हणजे ते नाचणी बिचणी तिथनच कणसून सगळं इकडे खाली आणायचं. म्हणजे दाणं फक्त आणायचं खाली, दाणं तेवढं. मग गावात आणायचं कुंडा बिंडा. हा सकाळी जायचं सात वाजता. हा आठ वाजेपर्यंत, आठ नऊ वाजेपर्यंत यायचं. गावात टाकलेलं नाही बैलांना, बैलांना पिकेन आणायचं सफेद पिकेन. मग ते बैलांच्या पाठीवरनं आणायचे तेव्हा एवढ्या वरनं लाट बांधायचे चार बांधावर. हा आणि
माणसानी आणायचे ते, नाही तर पहिले कसं आता कुठे नमानी बा ते कोळसा आणायचे. हा हा आज आले आपल्या बांधणाचे पाळणे निघून घरी पुढच्या वर्षीसाठी. आता हे पुढच्या वर्षी किती आहेत, 1, 2, 3, 5 आहेत. 5 पाळणे लावले होते, त्याच्यामध्ये आपल्याला मासे पण नेमकेच भेटले. आणि आता पाऊस थोडा कमी पडतोय, आजपासून पाऊस कमी आहे ना, आजपासून पाऊस कमी आहे, त्याच्यामुळं मासे पण आता मिळायचे बंद होतील. आता कुठे एक दोन मासा उडेल तोच, नाहीतर मासे उडायचे बंद. तर त्याच्यावर हवं कोका पण लागून आला आहे, खुबा पण लागून आला आहे घरात. नाही काय 2-3 मासा होता खुब काय, मग सगळे 5-5 आणून आणले मी बांधत आहे ना. तसंच मासा उडत आहेत का, एक पण नाही सायाच्या धबधब्यात किती झोपून झोकावी, आणि सर्व सुंदर माझ कोकण कोकण नद्यांना आले ते वाहती, किती मंजुळ गाणे गाती, आणि सर्व सुंदर माझ कोकण कोकण. आज 3 दिवस झाले आपली लावणी संपली, आणि जेव्हा लावणीला सुरुवात केली होती तेव्हापासूनच पाऊस होता, आणि कुठेच थांबला नव्हता पाऊस, सारखा पाऊसच होता, पाऊसच पाऊस. तर लावणी पण आपली लवकर झाली, आणि पाठीमागे बघते आपलं हे घर आणि भातशेती आणि ओढा. तर असं निसर्गरम्य दृश्य आहे, खूप भारी. ह्या निसर्गरम्य वातावरणात राहायला मला खूपच आवडतं. तर हे फक्त पाहू शकता पाठीमागं निसर्गरम्य वातावरण आणि आपला ओढा. आणि इकडं आपण आता आलो नेटवर्क पॉईंटवरनं. तर मगाशी जे गाणं होतं, तर ते आम्ही आनंदच्या घरामध्ये बसलो होतो, आणि एक पाहुणा आला आहे त्यांच्या घरी. तर त्यांनी आम्ही म्हणजे अवनी अनु आणि राज आम्ही म्हणजे ते लोकं खेळत होते की गाण्यांच्या भेंड्या खेळत होते, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गाणं बोललं. तेव्हा मी तिथंच गेलो आणि तेव्हा ते गाणं मला आवडलं, तर बोललो की परत म्हण, आणि मी रेकॉर्ड केलं. तर मला ते गाणं आवडलं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. छान गाणं होतं कोकणावर. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून कळवा. तर आता आपण जाऊया घरी आणि मस्त अशी आता गरम गरम चहा पिऊया. आता ही लावणी पाहू शकता, ही लावणी आहे ना ह्या साईडनं इकडे लावत गेले, त्याच्यामुळं हे आवे आहेत, म्हणजेच हे लावलेलं तर त्या साईडला तोंड आहे. तर अजून 10 दिवस गेले ना तर हे उभं राहील. जसं आपण सकाळी सुभानांचं बघितलं की भातशेती जी लावलेली होती ती उभी राहिली होती. आणि इकडे इकडे बघा, ही खालची बघा भातशेती, ह्याला 7-8 दिवस झाले. तर हे बघा कसे आवे आता उभं होत चालले. तर ही आवे आहेत ना, म्हणजे भात ते कमसे कमी ह्या बांधापर्यंत उंच होणार आहे, किंवा त्याच्या खालोखाल पण असू शकतं, पण ह्या बांधा सरासरी ह्या बांधापर्यंत येतं, आणि त्याच्यानंतर त्याला लोंबी येतात. तर हे इकडं आपलं घर, मस्त असं सुंदर कोकणातलं घर, आणि घरासमोर ही आपली केळी, ह्या अण्णांची केळी आहेत तसं म्हटलं तर, आणि हा वाडा अण्णांचा. काय 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 झालं आहे,
थंडी लागते काय? थंडी लागती, थंडी लागते हा की नाही? किती पिल्ल आहेत? तीन आहेत। तर मित्रांनो, गरमागरम चहा कोकणातली स्पेशल, स्पेशल चहा कोकणातली कोरी करकरीत। आणि हा वरचा मांडव बघताय, हा मांडव आहे तुळशीचा, म्हणजेच इकडे बघा आपली तुळशी लावलेली आहेत। आणि जेव्हा आपण लावली होती पावसाच्या अगोदर तेव्हा आहे ना एकदम छोटी होती, आता ती त्या काट्यातून अशी वर जाणार आणि वर गेली की नंतर मग इकडे येणार अशी ह्याला, मग नंतर मग ह्या साईडनं अशी संपूर्ण अशी लटकलेली आपल्याला तुळशी पाहायला मिळतील। गणपतीच्या आसपास तुळशी येतात। आणि पहिली आमच्या गावी अशी मजा असायची की एकमेकाची गणपतीला जेव्हा नाचायला जायचं, आम्ही आमच्याकडे ना नाच म्हणजे प्रत्येक घरात नाच असतो गणपतीमध्ये, तर नाचाची मजा ती अलगच असते, ती आपल्याला नक्कीच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तर जेव्हा म्हणजे आता तर तुळशी अशी चोरल्या जात नाही, तर आमच्याकडे गणपतीत मजा असते, म्हणजे काकड्या चोरायची जास्त करून, त्याचा आत्ता ती मजा नसते कारण आता कोण एवढं फळंसुद्धा खात नाही, तर त्याच्यामुळं नाहीतर आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये जेव्हा ते सांगतात की आमच्या वेळेस कसं असायचं, म्हणजे आमचे इथनं म्हणजे जे घरातले आहेत ते माणसं सांगतात की एक काकडी राहायची नाही काकडीवर जेव्हा नाच घरी असायचा, कारण आमच्या इथे आहे ना प्रत्येक घरामध्ये नाच असतो गणपतीमध्ये, प्रत्येक म्हणजे 6 दिवस असतो गणपती, तर गौरी गणपतीचे दिवस असतात, तर त्याच्यामध्ये प्रत्येक घरात एका दिवशी दोन दोन म्हणजे एका दिवसात दोन घरं किंवा तीन घरं अशी असतात, तर त्याच्यामध्ये आपण सकाळ नाही रात्री 10 ते 3 वाजेपर्यंत आपण नाचतो, तर अशा प्रकारे गणपतीमध्ये खूप मजा असते। आणि ही जी काकड्या असतात तर ते आपण चोरल्या जातात, म्हणजे पहिल्या चोरल्या जायच्या आता नाही, तर ती मजा येत होती अलग। तर आता चहा प्यायला या सध्या, आपण ती मजा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण आता गणपती यायला कमसेकम 1 महिना आहे, तर लवकरच आपल्याला ते व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील। तर आजचा ओव्हरऑल व्हिडिओ आपण नाचणी लावताना बघितली, सुभानना नाचणी लावत होते आणि त्याच्यानंतर आपण घरी आलो तर भेंड्या चालू होत्या गाण्याच्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक जे पाहुणा आला आपल्या इकडे अण्णांच्या घरी, तर त्यांनी एक गाणं सुंदर असं गाणं म्हटलं, तर ते पाहायला मिळालं। तर त्याच्यानंतर आपला हा तुळशीचा वेळ। तर आजचा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा, इकडचं निसर्गरम्य वातावरण कसं वाटलं नक्की कमेंट्स करून कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।